गुड मॉर्निंग, मी मालती मिश्रा आज आपल्यासाठी बनवणार आहे घरी बनवलेली पावभाजीची रेसिपी. हे त्यासाठी लागणारं साहित्य हे आहे पाव. ही मी तुरीची डाळ पकवून घेतलेली आहे. तर हे बनवत आहे पावभाजीची ग्रेव्ही. त्याच्यासाठी लागणारे हे आहे दोन कांदे, हे दोन टमाटर घेतले, हे कोशिंबीर, ह्या लाल मिरची, ह्या आणि एक चमच जिरा आणि एक चमच धनिया पावडर. आणि हे वरून गार्निशसाठी थोडस उलपटर. आता हे कांदे कापत आहे. आता ह्या मसाल्याला आपल्याला छान थोडस असं कढईमधून भाजून घ्यायचं. म्हणून मी आधी जिरा टाकते, जिऱ्यानंतर थोडा धनिया. इथे आपण भाजायला सुरुवात झाली. आता मी हे दोन कांदे छान असे कापून घेतले. आता मी या धने जिऱ्यामध्ये टाकते लाल मिरची. टमाटर बारीक बारीक कापून घेते. त्याच्यामध्ये थोडस टाकते मी. कापलेली टमाटर. आता याच्यामध्ये चार पाच लसणाच्या कळ्या टाकते. आता आपला मसाला असं छान भाजून जाते. हा मसाला छान मिक्सर मध्ये बारीक करून घेते. गॅस बंद. याला थंड व्हायचं आहे म्हणून थोडस याच्यामध्ये टाकते पाणी. आता मी हे मिक्सर मध्ये बारीक करून घेते. आता ही अशी झाली पावभाजीसाठी ग्रेव्ही आपली तयार. आता मी भाजी बनव. आता मी कढईमध्ये टाकते तेल. कोणी बटर पण टाकतात पण मी बटर नाही टाकत. ज्याला जसं आवडते तसं मी त्याच्यामध्ये टाकते तेल. तेल असं छान आपलं तापू द्यायचं. तेल तापलं की त्यामध्ये एक छोटा टीस्पून टाकायची राई मोहरी.
अशी मोहरी तळतळायला लागली की ती मग त्या फोडणीमध्ये आपण टाकायचं हा ग्रेवी. अशी ग्रेवी बनवून टाकली पावभाजीमध्ये की त्याला चांगली चव येते. मी आता तवेला तेल लावून घेते असं आपला असा मसाला तयार. अशी पाव छान भाजली जाईल. ग्रेवी मध्ये टाकते की अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळदी आणि थोडासा मसाला आणि चवीपुरतं नमक. छान अशी याला मॅच करून घ्या. आता ही आपली पावभाजीची ग्रेवी तयार. मी कोशून घेत होते वरून टाकायचं. झाली आपण ही पावभाजीची ग्रेवी तयार. आता याच्यावर मी असा सांबार बारीक बारीक टाकते.
ह्या ग्रेव्हीवर मी टाकते थोडस अमूल बटर. झाली ही आपली पावभाजी तयार. पावभाजी आवडली असली तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण बनवून बघा कशी वाटली. खायला तुम्हाला छान वाटेल आणि टेस्टी वाटेल.